कोयना धरणात ज्यावेळेला पाणी सोडलं जातं त्यावेळेला धडकी भरते, मात्र आत्ता 5.5 फुटावरती असलेलं हे कोयनेचं जे धरण आहे ते बघताना सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे। आजपर्यंत तुम्ही कोयना धरणातलं पाणी हे पांढरं शुभ्र कोसळताना नदीपात्रात कोसळताना पाहिलं असेल, मात्र जे काही भूस्खलन झालेलं आहे त्याच्यामुळं हे जे पाणी आहे ते लालसर रंगाचं पूर्णपणे झालेलं आहे आपण पाहतोय। म्हणजे हा एक आश्चर्याचा एक वेगळा धक्का इथल्या ग्रामस्थांनाही बसलेला आहे की इथं राहणाऱ्या लोकांनीही आजपर्यंत अशा पद्धतीचं कोयना धरण हे कधी पाहिलेलं नव्हतं। आणि याच कोयना धरणाच्या अनुषंगानं आपल्याबाबत आपल्याशी बोलण्यासाठी इथले स्थानिक आहेत, काय सांगाल ह्या कोयना धरणाचे हे खूप पाहिल्यानंतर? आजपर्यंत विसर्ग करताना आम्ही लहानपणापासून पाहत आलोय, परंतु धरणाचा विसर्ग करताना कधीच पाणी इतकं खडू दिसलं नव्हतं। जे म्हणतात पूर्ण चॉकलेटी रंगाचं दिसतंय, कोयना धरणाचं पाणी हे दुधासारखं स्वच्छ आणि पांढरं शुभ्र दिसायचं, पण जे कडेला जे डोंगर आहेत म्हणजे जे भूस्खलन झाले मिरगावचं कामर मिरगावच्या इथे झालेलं आहे, बाज्याच्या इथे झालेलं आहे, अशा भरपूर कोयना विभागातील संपूर्ण जे डोंगर आहेत ते त्याच्या भूस्खलन होऊन त्याच्या दरी कोसळून लँडस्लाईड होऊन जे धरणात समाविष्ट झालेत त्याच्यातून ते पाणी पूर्णपणे गढूळ झाले आणि त्या पाण्याचा विसर्ग करताना पूर्ण रंगच बदललेला आहे। आतमध्ये इतर डोंगरही कोसळले असणार ज्याची नोंद झालेली नसेल? हा, जे फक्त गावाच्या इथं झालेलं आहे त्याची नोंद झालेली आहे, पण असे जर तुम्ही वरून पाहिलेत तर भरपूर ठिकाणी असे डोंगर कोसळलेले जे लँडस्लाईड झालेचे आपल्याला चिन्ह पूर्ण दिसत आहेत लँडस्लाईड झालेल्या, खूप मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड डोंगरी भागात झालेले आहेत। एकंदरीतच हे जे कोयना धरणाचे जे रूप आहे ते एवढं पालटण्याचं कारण फक्त मिरगाव किंवा इतर छोटी मोठी डोंगरं नसतील तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये याचा मोठा फटका बसलेला आहे यात शंका नाही। कॅमेरामन आयुब कागदीस, राहुल तपासे, एबीपी माझा, कोयना धरण, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।